नमस्कार, मी श्रद्धा टपाल, टिटवाळ न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। आज कल्याण तहसीलदार कार्यालयासमोर महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात धरणे आंदोलन करण्यात आले। या प्रसंगी आमदार प्रदेश सरचिटणीस रवींद्र चव्हाण, माजी आमदार नरेंद्र पवार, जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे, सरचिटणीस मनोज राय, अर्जुन म्हात्रे, भरतभाऊ फुलोरे, मोरेश्वर भोईर, शहर अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख राजाभाऊ पाटकर, संजय मोरे, नंदू परब, राजेंद्र वारे, पांडुरंग भोसले, संजीव बिडकर, प्रदीप भोईर, संतोष शिंदे, विलास खंडीजोड, नगरसेवक विकी तरे, गणेश माने, तावरे, विशू पेडणेकर, मंदार हरबे, मोनिला तरे, नाना सूर्यवंशी, सुभाष म्हस्के, उपेक्षा भोईर, शक्तिवान भोईर, श्याम पाटील, जिल्हा परिषद राजेश कोटले, निलेश बोबडे, सौ भोईर, प्रिया शर्मा, प्रिया जाधव, अनेक पदाधिकारी नगरसेवक उपस्थित होते। भारतीय जनता पार्टी कल्याण जिल्ह्यातर्फे सत्ताधारी तिघाडी सरकारच्या काळात वाढलेल्या राजकीय गुन्हेगारी विरोधात राजकीय गुन्हेगारी, महिलांवरील अत्याचार, शेतकऱ्यांसाठी जुलमी सरकार, भ्रष्टाचारी सरकार, कामगारांसाठी असंवेदनशील सरकार, वसुली सरकार, अमरावती पूर्व नियोजन दंगलीचा जाहीर निषेध आज भारतीय जनता पार्टी तर्फे तहसीलदार कार्यालय येथे करण्यात आले। यावेळी तहसीलदार विजय पाटील यांना निवेदन देण्यात आले। यावेळी माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले की राज्यात गुन्हेगारी वाढली आहे, अन्य अत्याचार वाढत चालले आहेत, शेतकरी यांच्यावर जुलमी होत आहेत, वसुली सरकार आहे, अमरावती येथे घडलेली घटना निंदनीय आहे, तसेच जे काही भाजपचे नगरसेवक व कार्यकर्ते इतर पक्षात प्रवेश करणार आहेत, आम्ही काही कमी पडलेलो का जाणाऱ्यांचे आम्ही अभिनंदन करतो, आम्हाला वाईटही तेवढेच वाटते, जास्त उचित बोलणे योग्य होणार नाही असे सांगितले। आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी जे वसुली सरकार आहे त्या सरकारच्या विरोधात, आणि सरकार हे नेहमीच मायबाप म्हणून त्याची भूमिका असली पाहिजे, परंतु हे सरकार अतिशय विचित्रप्रमाणे वागते। आपल्याला सर्वांना माहीतच आहे अमरावतीची असणारी दंगल ही सुद्धा स्पॉन्सर दंगल असल्यासारखं चित्र सगळ्यांच्या समोर यायला सुरुवात झाली। की लोकांना त्रास देणं, सर्वसामान्य माणसांना वेठीस धरणं हे सातत्याने या सरकारच्या माध्यमातून होत आहे। महिलांवरती मोठ्या प्रमाणामध्ये अत्याचार वेगवेगळ्या ठिकाणी होत आहेत। या सरकारला त्या संदर्भात जरासुद्धा की ते कसे थांबवावे, काय करावं, याची उपाययोजना काय असावी, एसटीचे कर्मचारी असतील ते विलीनीकरणासाठी संप त्यांनी पुकारला आहे, परंतु त्याही परिस्थितीमध्ये कोणतीही भूमिका या सरकारच्या माध्यमातून ठोसपणे करताना दिसत नाही, आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि नागरिक एकत्रपणे या सरकारचा निषेध करण्यासाठी आज आंदोलन केलं। नगरसेवक शिवसेनेमध्ये आज प्रवेश करतात। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। पुन्हा भेटूया याच ठिकाणी। धन्यवाद।